आपला परिसर या संस्थेची स्थापना स्वर्गीय सुभाष खाडीलकर यांच्या प्रेरणेतून झाली. आपला परिसरच्या माध्यमातून उज्ज्वल केसकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेवक पद मिळाले आणि आपला परिसर आणि उज्ज्वल केसकर हे एक समीकरण झाले. स्वर्गीय सुभाष खाडीलकर आणि श्री विद्येश रामदासे या दोघांच्या कल्पनेतून आपला परिसर पतसंस्थेची निर्मिती झाली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी, आदरणीय राजसाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला परिसर मध्ये भव्य शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानाची निर्मिती झाली. भव्य शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रम करावेत ही संकल्पना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आली आणि पहिला कार्यक्रम पंडित रघुनंदन पणशीकर आणि शैला दातार यांचा 2002 मध्ये दिवाळी पहाट या कार्यक्रमात भरपूर उत्साहात पार पडला. त्यानंतर सुवर्ण विचार, कार्यकर्त्यांची साथ, रसिक श्रोत्यांचं प्रेम आणि जनहितासाठी स्वतःला झोकून देणारे उज्ज्वल केसकर आपला परिसर या माध्यमातून 500+ सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्वर्गीय सुभाष खाडीलकर यांच्या निधनानंतर अनेक वर्ष हे काम स्वर्गीय सुधीर गवळी हे करत होते. त्यांच्या निधनानंतर आता हे काम महेश पानसे, विद्येश रामदासे, तुकाराम कदम, दीपक पवार, माणिकराव पवार, सुनील चिकटे, श्री कंठवले, डॉक्टर अनघा चिकटे, सौ स्वाती पालीवाल हे करीत आहेत. आपला परिसर मधून वैद्यकीय सेवा केंद्र, औषधं, आजही गरजूंना जेनेरिक औषधं आपला परिसर या पतसंस्थेच्या माध्यमातून मिळत आहेत. एक एक आघाडीची निर्मिती झाली. वैद्यकीय आघाडी डॉक्टर राजेंद्र खेडेकर प्रामुख्याने त्यात लक्ष घालत होते. पतसंस्था दरवर्षी एक ग्रेड पतसंस्था म्हणून त्याला दर्जा मिळतोय. कोविड काळामध्ये 12 बलुतेदार यांना मदत देण्याच्या संदर्भामध्ये स्वर्गीय गिरीश बापटजी यांनी सुचवले होते आणि आपला परिसर मध्ये राहणाऱ्या 12 बलुतेदार यांना आर्थिक मदत देण्यात आली. या दरम्यान रिक्षा चालक यांना आर्थिक रोख मदत दिली, बॅकस्टेज कलावंत, ऑर्केस्ट्रा कलावंत यांना मदत दिली. या दरम्यान उज्ज्वल केसकर आणि आपला परिसर यांच्या सोबतीने अनेक प्रसिद्ध कलावंत जयवंत वाडकर, संतोष जुवेकर, ऋषिकेश रानाडे, निखिल लांजेकर, विजय गावंडे हे जोडले गेले आणि दर दिवशी प्रत्येक दिग्गज कलावंत यांच्या हस्ते हे सर्व उपक्रम पार पडले. अशा प्रकारचे सामाजिक, सार्वजनिक, वैद्यकीय पतसंस्था, आर्थिक, कोविड, सांस्कृतिक कार्यक्रम या संस्थेची वाटचाल आता 25 वर्षाकडे होत आहे. गेली 17 वर्ष उज्ज्वल केसकर, आपला परिसर, तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि पंडित शौनक अभिषेकी यांच्या माध्यमातून पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सव हा सुवर्णरीते पार पडतोय. आपला परिसर हे एक नाव नाही तर हा एक विचार आहे. जनहितासाठी, जनकल्याणासाठी कायम सोबत खंबीरपणे उभी राहणारी संस्था आपला परिसर. आपला परिसर ही संस्था जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राजकीय चळवळी करत असतो, पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की लोकांना अनेक जीवनाच्या अनेक अंगामध्ये इंटरेस्ट आहे, त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या आघाड्या केल्या आणि आपला परिसरच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलं. वैद्यकीय आघाडी असेल, सांस्कृतिक आघाडी असेल, त्याचबरोबर पतसंस्थेसारखी एक आर्थिक आघाडी असेल, या सर्व ठिकाणी एक कार्यकर्त्यांचं मोहळ, ज्या कार्यकर्त्याला ज्या कामामध्ये इंटरेस्ट त्यांनी त्यामध्ये काम करावं आणि शेवटी बॅनर कुठलं तर आपला परिसर. हे आपला परिसर कशामुळे सुरू झालं तर आमचे नेते सुभाष खाडीलकर आणि सुधीर गवळी या दोघांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा आज एक मोठा वटवृक्ष या कार्यकर्त्यांचा झालेला आहे आणि 350 ते 400 कार्यकर्ते या आपला परिसर मध्ये काम करतात, विविध काम करतात आणि मला तसा अभिमान वाटतो की निष्ठावंत कार्यकर्त्यांचं एक जाळं आम्ही पसरवतो.